कोविड आजार हा एक भयानक स्वरूपाचा आजार आहे, आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे, जगाच्याही लक्षात आलेलं आहे की हा फार अनिश्चित स्वरूपाचा आजार आहे, भयानक आजार आहे, त्याच्यामुळे मृत्यू होत आहे. मृत्यूचं प्रमाण त्या मानाने कमी आहे, 2 ते 5% म्हणजे तसं कमीच आहे, 100 ते 95% लोक ठीक होतात. एखाद्याला कोविड झाला तर कोविड तो 3 स्वरूपाचा असू शकतो, एक तो मायनर म्हणजे त्याला काहीच विशेष त्रास झाला नाही, किंवा मेडियम म्हणजे त्याला थोडाफार न्यूमोनिया झाला, ऑक्सिजन काही फार काही लागला नाही, आणि तिसरा म्हणजे सिरियस म्हणजे त्याला आयसीयूत ऍडमिट करायला लागलं, व्हेंटिलेटरवर जा गेला, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा कोविडचा प्रादुर्भाव त्या मनुष्याला असू शकतो. हा कोविड झाल्यानंतर तुम्हाला काय होतं, साधारण आपण एक साधारण माणसाचं घेऊया की त्यांना काही लागलं नाही, त्यांना थोडेफार सिमटम झाले, ताप आला, चांगले झाले 3-4 दिवसामध्ये, आणि 14 दिवसांनी त्यांनी क्वारंटाईन मधून बाहेर आले. तर मेजॉरिटी लोकांना वीकनेस म्हणजे अशक्तपणा हा जाणवतो, आणि हा अशक्तपणा काही आठवड्यांपर्यंत राहू शकतो. एखाद्याला न्युमोनिया झाला असेल, मायनर स्वरूपाचा न्युमोनिया, तर त्यांना ड्राय कफ, सुका खोकला हा काही आठवड्यांपर्यंत असू शकतो. ओके, तिसरं म्हणजे समजा त्यांना व्हेंटिलेटर लागला असेल किंवा ऑक्सिजनची रिक्वायरमेंट हाय असेल, तर त्यांना 14 दिवसानंतर पण किंवा कोविड मधनं रिकव्हर झाल्यानंतर काही आठवडे किंवा काही महिने हा ऑक्सिजन घरी लावायला लागू शकतो. अशा लोकांना कॉन्सन्ट्रेटर नावाचं मशीन दिलं जातं, आणि त्यांना घरी 2 लिटर ऑक्सिजन वरती किंवा 5 लिटर ऑक्सिजन वरती घरी ठेवलं जातं, म्हणजे ऑक्सिजन पण लागू शकतो. तर तुम्हाला काय आजार झाला त्याच्यावरती हे अवलंबून आहे. वीकनेस हा प्रचंड आहे. बऱ्याच लोकांना तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळं चांगलं झालं, घरी आले आणि मग अचानक मृत्यू झाला किंवा अचानक दम लागला, तर गुठळ्या होण्याचं प्रमाण, रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण हे पोस्ट कोविड नंतर जास्त आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचंय, कोविड झाल्यानंतर पण काळजी घ्यायची, असं नाही की चला चालले फिरायला आणि चालले मजा करायला, तसं नाही. कोविड झाल्यानंतर पण तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची, एका मेजर आजारातून तुम्ही बरे झालेले आहात ही परमेश्वराची कृपा आहे, हेल्थ सायन्सची कृपा आहे, हे समजून तुम्ही आराम करायचा आहे. आराम करायचा म्हणजे बेड मध्ये झोपून राहायची गरज नाही, तुम्ही घरातल्या गोष्टी करू शकता, पण हेवी काम करू नका, थोडं रिलॅक्स राहा, वेळच्या वेळी जेवा, वेळच्या वेळी पाणी प्या, पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, लघवी चांगली होती का याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुमचं हायड्रेशन लेवल चांगली असेल तर तुम्हाला लघवी व्यवस्थित होणार आहे, तर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्या. वेळेत झोपा, वेळेत उठा, वेळेत झोपल्याने काय होतं, तुमची रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहते. तुम्ही जर उशिरा झोपत राहिला, वेळोवेळी जेवलात, तर तुमची रोग प्रतिकारक शक्तीही कमी होते. त्यामुळे या गोष्टींकडे, बेसिक गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे कोविड नंतर. तुम्हाला रक्त पातळ करायच्या गोळ्या द्यायच्या नाही गोळ्या द्यायच्या हे तुमचे डॉक्टर्स तुम्हाला सांगतील, त्याच्याबद्दल आपण जनरल चर्चा करायला नको. या सगळ्या गोष्टींसाठी पोस्ट कोविड नंतरचा आहार कसा असला पाहिजे? आहार साधा आणि सात्विक आहार असला पाहिजे. आपण जे नेहमी आता महाराष्ट्रीयन जेवण किंवा आपल्या भारतामधलं जेवण पाहता, सकाळी तुम्ही बेसिक नाश्ता करता, काय पोहे, उपमा, इडली, सांबार, जे काय तुम्ही नेहमी नाश्ता करता तो नाश्ता करावा. दुपारी तुम्ही भाजी, भाकरी, चपाती, हा डाळ भात, असं लाईट जेवण तुम्ही करायचंय पुढचे काही दिवस. साधारण मी म्हणेल 1-2 आठवडे 4 आठवडे तुम्ही अगदी लाईट जेवण करायचंय, हाय प्रोटीन डाएट घ्यायचं नाहीये. बेसिक तुम्ही डाळ भात किंवा डाळ खिचडी खाणे, भाजी भाकरी खाणे, तेलकट तुपट न खाणे, या गोष्टी पाळायच्या. वेळेवरती जेवायचे, संध्याकाळी पण तुम्ही नाश्ता करत असाल तर थोडस संध्याकाळी 4-5 वाजता खायचंय, आणि परत रात्री तुम्ही जेवण असाल तर रात्री 8-9 वाजता तुम्ही जेवण करायचंय. हे नेहमीच्या पद्धतीने तुम्ही जेवायचंय, खूप काही वेगळा आहार तुम्हाला घ्यायचा नाहीये, फक्त सात्विक आहार असावा, तेलकट तुपट नसावं, तिखट खाऊ नका जेणेकरून तुमच्या शरीराला त्रास होईल, अशा गोष्टी खाऊ नका. फळं भाज्या खा, फळं खा जेणेकरून तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल.